आपण अभ्यासत आहोत आर्द्रता व ढग, त्यामध्ये ढगांचे प्रकार आपण अभ्यासत आहोत. ढगांचे उंचीनुसार तीन प्रकार पडतात, कमी उंचीवरील ढग, मध्यम उंचीवरील ढग, जास्त उंचीवरील ढग. आणि आंतरराष्ट्रीय वर्गीकरणानुसार ढगांचे 10 प्रकार त्या ठिकाणी आपण अभ्यासलेले आहेत. त्या 10 प्रकारापैकी 5 प्रकार हे कमी उंचीवरील ढगामध्ये मोडतात. त्या ठिकाणी जमिनीच्या भूपृष्ठापासून 2000 मीटरपर्यंतची उंची, म्हणजेच या दरम्यानच्या ढगांना कमी उंचीवरील ढग मानले जातात. यामध्ये क्युम्युलोनिम्बस नावाचा एक महाकाय ढग त्या ठिकाणी आढळून येतो. हा ढग त्या ठिकाणी वादळाचे निदर्शक म्हणून मानला जातो. म्हणजे या ढगांची निर्मिती जर झाली तर आता भूपृष्ठावर वादळ सुटणार आहे हे त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं, म्हणून याला वादळाचे निदर्शक असं म्हटलेलं आहे. या ढगांचा रंग काळा आणि गंदाट असा असतो, तसेच या ढगांचा आकार हा पर्वतासारखा, महाकाय पर्वत म्हणजे पर्वताची जी काया असते, पर्वताचं जे स्वरूप असतं, तसे पर्वता एवढाले हे ढग आपल्याला भूपृष्ठावरून दिसतात. आणि या ढगांचा जो माथा असतो तो त्या ठिकाणी आयरणीच्या वरच्या सपाट भागासारखा या ढगांचा माथा त्या ठिकाणी सपाट दिसून येतो. आणि या ढगात गडगडाट होतो. पहा, हे जे ढग आहेत क्युम्युलोनिम्बस, या ढगामध्ये गडगडाट होतो, तसेच या ढगामध्ये विजाही चमकतात. आपण प्रत्येकाने हे ढग पाहिलेले आहे, परंतु या ढगांना क्युम्युलोनिम्बस हे नाव आहे हे आपल्याला माहीत नसतं. परंतु आता तुमच्या लक्षात येईल, तुम्ही निरीक्षण करा, ढग ज्यावेळेस येतील त्यावेळेस तुम्ही या ढगांचं त्या ठिकाणी निरीक्षण करा. या ढगामध्ये गडगडाट होतो, विजाही चमकतात, तसेच वादळी पावसासह कधी कधी गारपीट हे ढग आपल्याला देतात. मग गारपीट म्हणजेच काय? तर गारांच्या स्वरूपात पाऊस पडणे, गारांच्या स्वरूपात त्या ठिकाणी पाणी जमिनीवर पडणे म्हणजे गारपीट. पण हा पाऊस फार काळ टिकत नाही. तर बालमित्रांनो, या ढगांच्या वरच्या भागात धनप्रभार असतो. धनप्रभार आणि या ढगांच्या खालच्या भागामध्ये ऋणप्रभार असतो. म्हणजे ढगांचा वरचा भाग, वरच्या भागात धनप्रभार आणि खालच्या भागात ऋणप्रभार असतो. आणि या ढगांच्या खाली जी जमीन असते, म्हणजे ढग ज्या ठिकाणी तरंगतात त्या ढगाच्या खाली जी जमीन असते त्या जमिनीवर नेहमी धनप्रभारयुक्त जमीन असते. पहा, म्हणजे त्या ठिकाणी मग जमीन धनप्रभारित, ढगाचा खालचा भाग ऋणप्रभारित, ढगाचा वरचा भाग धनप्रभारित, असं वेगवेगळ्या भारामध्ये फरक पडतो, प्रभारामध्ये फरक पडतो. आणि या धनप्रभार ऋणप्रभार यामधील फरकामुळे त्या ठिकाणी विद्युत प्रभार निर्माण होतो. विद्युत प्रभार म्हणजेच वीज निर्माण होते. वीज त्या ठिकाणी, विजेचा लखलखाट या ढगामधून बाहेर पडतो आणि आकाश क्षणात उजळलेलं आपल्याला दिसून येतं. आणि या ढगामधून काही क्षणात विजांचा कडकडाट, गडगडाट ऐकायला येतो आणि लखलखाट उजेड पडलेला आपल्याला दिसतो. विजेच्या भोवतालची हवा, वीज चमकल्यानंतर विजेचा लखलखाट झाल्यामुळे विजेच्या भोवतालची हवा त्या ठिकाणी विजेच्या उष्णतेने प्रसन्न पावते. विजेची जी उष्णता असते ती बाहेर पडते, त्यामुळे त्या भोवतालची हवा त्या ठिकाणी अतिउष्णतेमुळे प्रसरण पावते. आणि एकदम हवा प्रसरण पावल्यामुळे त्या ठिकाणी या ढगामधून मोठा गडगडाट आपल्याला ऐकू येतो. तर बालमित्रांनो, अशा ढगांची माहिती अधिक घेण्यासाठी तुम्ही यूट्यूबवर, इंटरनेटवर या ढगांची माहिती सर्च करून अधिक अभ्यास करा. आणि जेव्हा पावसाळा असेल तेव्हा आकाशातील अशा ढगांचा निरीक्षण करून अभ्यास करा.